हेलो फ्रेंड्स, वेलकम टू एक्टिव टीचर यूट्यूब चैनल। एंड फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न फोर्थ स्टैंडर्ड इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर 16, अ गार्डन ऑफ वर्ड्स, शब्दांची बाग। आपण यापूर्वीच्या युनिटमध्ये देखील गार्डन ऑफ वर्ड्स बघितलेले आहेत। इथं सुद्धा टोटल 50 वर्ड्स आपल्याला दिलेले आहेत। बघा, या ठिकाणी आपल्याला दिसून येतील टोटल 50 वर्ड्स आहेत। तर पहिल्यांदा आपण काय करूया, हे शब्द वाचूया आणि त्याच्यानंतर मग त्याचा एक्सरसाइज बघूया। सो फ्रेंड्स, यू हॅव टू कीप युअर फिंगर ऑन प्रॉपर वर्ड्स, तुमचे बोट ठेवा आणि रीड आफ्टर मी, माझ्यानंतर म्हणा। ओके, लेट्स स्टार्ट। एम, अनदर, आर, एट, बिहाइंड, कॅरट, डीड, डिडंट, ईट, fast, feeling, fresh, full, good, have, he, I'll, leafy, late, little, long, lovely, mango, nap, once, patch, race, radish, ran, reached, raid, run, see, sleepy, slept, slow, slowly, so, stop, then, tree, under, us, vegetable, very, walked, white, wins, oak, you। तर अशा पद्धतीने 50 वर्ड्स इथे दिलेले आहेत फ्रेंड। तर आता आपण गार्डन ऑफ वर्ड्सवरील एक्सरसाइज बघूया या ठिकाणी। तर बघा, पहिला जो एक्सरसाइज आहे, थोडं वरती घेतो मी अशा पद्धतीने। लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स, लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स। मी हे शब्द रीड करणार आहे। यू हॅव टू लिसन देम केअरफुली अँड यू हॅव टू टिक ऑफ दोज वर्ड्स इन युअर टेक्स्टबुक। म्हणजे मी हे शब्द वाचणार आहे, प्रॉपरली तुम्ही ते रीड ऐकायचे आहेत व्यवस्थितरित्या, आणि त्याच्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तो शब्द शोधायचा आणि टिक करायचे। बघू आपले किती विद्यार्थी मित्र सर्वच्या सर्व शब्द शोधून काढतात। चला, मी रीड करत आहे, मी थोडा थोडा पॉज घेऊन रीड करत। ओके, लेट्स स्टार्ट। एट, did, eat, full, good, late, long, nap, run, stop, tree, very, white, and wins। बघा, झालं असेल का? तर मी थोडंसं फास्ट देखील वाचलेलं आहे, कारण व्हिडिओची लेंथ भरपूर वाढू शकते। तुमचं जर झालं नसेल तर तुम्ही तुमच्या दादाताईच्या मदतीने ते वाचून तुम्ही फाइंड आउट करू शकता, आणि ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी क्लॅप, व्हेरी गुड। ओके, लेट्स गो टू द सेकंड ॲक्टिव्हिटी। फाइंड दीज वर्ड्स अँड कॉपी देम डाऊन, फाइंड दीज वर्ड्स अँड कॉपी देम डाऊन। म्हणजे हे शब्द शोधायचे आहेत आणि कॉपी करायचे आहेत, म्हणजे नोटबुकमध्ये लिहायचे आहेत। ओके, सी, वर्ड्स दॅट एंड विथ वाय। तर या गार्डन ऑफ वर्ड्समध्ये वायने एंड होणारे, एंड विथ वाय म्हणजे शेवटी वाय असणारे शब्द जे आहेत ते आपण शोधायचे आहेत। ज्या पद्धतीने आपल्याला एक लिफी नावाचा शब्द इथे पाहायला मिळतो, बघा, ज्याच्या शेवटी वाय आहे ते शब्द शोधायचे आहेत। नेक्स्ट आहे, अ वर्ड दॅट बिगिन्स विथ वाय, वायने बिगिन होणारे म्हणजे सुरुवात होणारे, सुरुवातीला वाय असलं पाहिजे, असे शब्द तुम्ही या गार्डन ऑफ वर्ड्समधले शोधायचे आणि ते लिहायचे आहेत। त्यानंतर वर्ड्स दॅट हॅव डबल लेटर्स, डबल लेटर्स असणारे शब्द देखील आपण इथून शोधायचे आहेत। डबल लेटर म्हणजे डबल ओ, डबल ई, डबल एल, असे जे लेटर्स असतात दोन वेळा आलेले, तसे शब्द देखील आपण शोधायचे आहेत। नेक्स्ट आहे, वर्ड्स दॅट हॅव द ॲ साऊंड, ॲ असा साऊंड असलेले शब्द शोधायचे आहेत। म्हणजे पॅ, पॅट, पी ए टी, पॅट, पॅ आलं बरोबर, पॅट, किंवा बॅट, किंवा मॅटर, एम ए डबल टी ई आर, मॅ, मॅ आलं, लक्षात आलं? तर ॲ असा साऊंड जिथं जिथं ज्या वर्ड्समध्ये आहे ते वर्ड्स तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत। आणि त्यानंतर वर्ड्स दॅट हॅव झी, झी असलेले शब्द, हॅव म्हणजे असणे, वर्ड्स दॅट हॅव झी, झी असलेले शब्द, ए एन, ए एन असलेले शब्द, एल ई असलेले शब्द, ई डी असलेले शब्द आणि एस एल असलेले शब्द या गार्डन ऑफ वर्ड्समधून तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत, आणि ते सर्व शब्द तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत। लक्षात आले ना कोणते कोणते शब्द शोधायचे आहेत ते? चला तर आपण आता नेक्स्ट जी आपली थर्ड ॲक्टिव्हिटी आहे तिथे जाऊया। सिलेक्ट वन वर्ड ॲट अ टाईम, लुक ॲट द वर्ड केअरफुली, देन क्लोज युअर आईज अँड थिंक ऑफ द वर्ड, राईट डाऊन द वर्ड, लुक ॲट इट अगेन,
इट इज इट राइट लुक इट अप इन द टेक्स्ट बुक. तर इथं ना तुम्हाला वर्ड्स पाठांतर करण्याचा एक सुंदर मार्ग दिलेला आहे. आपण या पद्धतीनं ट्राय करू शकतो. तर काय करायचं आहे, पहिल्यांदा एक शब्द तुम्ही सिलेक्ट करायचा गार्डन ऑफ वर्डमधील, त्याच्याकडे केअरफुली त्याचं ऑब्झर्व करायचं, केअरफुली त्याच्याकडे बघायचं, नीट लक्ष द्यायचं, काय स्पेलिंग आहे वाचायची, मनातल्या मनात करायचं, सर्व बघायचं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला सांगितले बघा की देन क्लोज युअर आईज, आपण आपले डोळे बंद करायचे आणि तो जो शब्द मगाशी जो ज्याचा आपण ऑब्झर्वेशन करत होतो, निरीक्षण करत होतो, तो शब्द असा डोळ्यासमोर आणायचा, म्हणजे तो पुस्तकातला शब्द आपल्या डोळ्यासमोर आणायचा आणि त्याच शब्दाबद्दल आपण थिंक करायचं, विचार करायचं त्या शब्दाबद्दल. आणि तसंच त्यानंतर काय करायचं, डोळे बंद करून वही समोर ठेवा आणि तो शब्द लिहिण्याचा प्रयत्न करा, जो तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय तो शब्द वहीत लिहिण्याचा किंवा पाटीवर लिहिण्याचा प्रयत्न करा. तो लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही आता लिहिलेला शब्द आणि टेक्स्टबुकमधला ॲक्च्युअल वर्ड यांच्या स्पेलिंगमध्ये चेकिंग करा, बघा बरोबर आहे का चूक आहे. आणि तुमच्या लक्षात येईल तुम्ही जेवढा सराव कराल तितका तुम्ही अचूकपणे तो शब्द लिहू शकाल. सुरुवातीला एखादं दुसरं लेटर आपलं मिस होतं, चुकतं, वेगळं येतं, पण जसं जसं याचं प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्ही काय करू शकता, अधिक अधिक शब्द नुसता बघितला की शब्द तो तुमच्या डोक्यात फिट होणार आणि तो तुम्ही इथे लिहू शकता. तर ही एक बेस्ट मेथड आहे वर्ड्स पाठांतर करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, जास्तीत जास्त लर्न 5 वर्ड्स ॲट अ टाईम इन दिस वे. तर एकावेळी 5 शब्द तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, म्हणजे शिका असं म्हटलं, पण तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढं तुम्ही सगळे 50 वर्ड सुद्धा शिकू शकता. त्यामुळे ही मेथड एकदा ट्राय करून बघा प्रत्येकाने, अतिशय चांगली मेथड आहे शब्द लक्षात ठेवण्यासाठी. तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आपण ते गार्डन ऑफ वर्ड्स वर एक्सरसाइज बघितलेलं आहे. हे सर्व जो एक्सरसाइज आहे तो आपण कंप्लीट करायचा आहे आणि त्याचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर जे मी बनवले आहेत त्याच्यामध्ये पोस्ट करायचं आहे. जर तुम्ही अजूनही माझ्या ग्रुप्समध्ये सहभागी झाला नसाल तर इथे नंबर माझा डिस्प्ले होत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करेन. किंवा तुम्ही तुमच्या शाळांच्या ग्रुपमध्ये तुमच्या टीचर्सनी सरांनी बनवलेले असतील त्या ग्रुपमध्ये देखील तुमचा हा एक्सरसाइज होमवर्क पोस्ट करू शकता. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडतोय ना तुम्हाला माहिती, लाईक तेवढं नक्की करा. चला तर आता नेक्स्ट पार्ट बघूया. तर इथे बघा गार्डन ऑफ वर्ड्स आपण कंप्लीट बघितलेलं आहे. आता अजून एक ॲक्टिव्हिटी आपल्याला नेहमीप्रमाणे इथे करायची असते, ती म्हणजे याचे कार्ड्स बनवणे. आपण लास्ट जी गार्डन ऑफ वर्ड्स पहिल्या युनिटमधील बघितलं होतं तेव्हासुद्धा मी सांगितलं होतं आणि आतासुद्धा सांगतो की याचे तुम्ही काय करा, छोटे छोटे पट्ट्या काढा कार्डशीट पेपरचे आणि त्याच्यावर हे शब्द लिहून घ्या स्केच पेनने आणि ह्या शब्दांचे काय करा तुम्ही कार्ड बनवा. आणि त्या शब्द कार्डांच्या मदतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता, गेम्स खेळू शकता. त्याच्यासाठी मी इंग्रजीचे काही गेम्स मजेदार बनवलेले आहेत ॲक्टिव्हिटींचे, तर तुम्हाला या आय बटनावर क्लिक केल्यावर पाहायला मिळतील किंवा माझ्या चॅनलवर गेला तरी सुरुवातीला तुम्हाला ते इंग्रजीचे गेम्स पाहायला मिळतील. तर हे कार्ड तुम्ही बनवायचे आहेत आणि त्यानुसार याचे रीडिंग करता येईल तुम्हाला किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेता येतील. चला तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा सांगतो की व्हिडिओला एकदा लाईक करा आणि त्याचबरोबर अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला तर आता इथेच थांबूया आपण आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट घेऊन. थँक्यू व्हेरी मच.